मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरातनं या सेकंड लास्ट आठवड्यातनं शॉकिंग असं इव्हिक्शन झाल्याच्या बातम्या सध्या समोर येत आहेत. तर मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरात उरलेले 8ही सदस्य या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले होते. आता वोटिंग ट्रेंड पाहता नक्कीच सूरज, अभिजित दादा, त्यानंतर डीपी, अंकिता वालावलकर हे सदस्य अगदी टॉपला होते. बॉटमला होत्या त्या म्हणजे वर्षाताई, पॅडीदादा आणि जान्हवी किल्लेकर असे सदस्य हे बॉटमला होते. तर याच बॉटमच्या सदस्यांपैकी एक सदस्य हा बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर गेल्याची बातमी सध्या मिळते. जे काल रात्रीपासून ही बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. तर मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरातनं तुमचा माझा म्हणजे खरं तर माझा खूप लाडका स्पर्धक पॅडीदादा हा बिग बॉस मराठीच्या घरातनं प्रेक्षकांचा निरोप घेत बाहेर पडल्याचं सध्या कळतंय. आता ही बातमी किती सत्य आहे हे आपल्याला आजच्या एपिसोडमध्येच कळेल. पण बऱ्यापैकी ही बातमी कन्फर्म आहे की पॅडीदादा हा बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर पडला आहे. मित्रांनो, याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. आता सूरजची प्रतिक्रिया काय असेल पॅडीदादा हा बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर, कारण सूरज सांगत होता की पॅडीदादा जेव्हा घराबाहेर पडेल तेव्हा मला खूप दुःख होईल. पण खरंच पॅडीदादा जर घराबाहेर पडला असेल ना तर एक चांगला कंटेस्टंट 55-56 वर्षाचा एक माणूस तरुणांना लाजवेल असा खेळ त्याने बिग बॉसच्या घरामध्ये केला होता. तर हा सदस्य अगदी फिनाल्याच्या जवळ येऊन घराबाहेर पडतोय, याविषयी तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा. खरंच पॅडीदादा गेला असेल तर मग जे अजून बॉटमला दोन सदस्य होते ते जायला हवे होते का हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका. बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.